महाप्रसाद जननी सर्व सौभाग्य वर्धिनी आधीव्याधी हरा नित्यम तुलसीत्व नमस्तुते। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीची नित्यपूजा कशी करायची, तुळशीची पूजा करताना कोणते नियम पाळले पाहिजे याबद्दलचीच सविस्तर माहिती देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा। आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार महत्त्व आहे। तुळस अशी एकमेव वनस्पती असेल की जी आपल्या प्रत्येकाच्या घरी असतेच असते आणि तिची नित्यनियमाने पूजा देखील केली जाते। काही लोक तुळशीची पूजा करत नाही, पण तुळशीचे आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप फायदे आहेत, त्यामुळे का होईना तुळस प्रत्येकाच्या घरी असतेच। जे लोक भारताच्या बाहेर राहतात, परदेशात राहतात, तर ते लोक आपल्याकडून जेव्हा आपल्या गावावरून जातात त्यावेळेस ते आपल्यासोबत तुळशीचं रोप नक्की घेऊन जातात आणि तिकडे परदेशात जाऊन देखील आपली भारतीय संस्कृती ते जपतात। गावाकडे भरपूर जागा असते, त्यामुळे तुळशी वृंदावन बनवलेलं असतं आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये तुळस लावलेली असते। तसं शहरात जागेअभावी छोट्याशा बाल्कनीत का होईना छोटीशी कुंडी, छोटंसं तुळशी वृंदावन ठेवून तुळस लावतात आणि आपली संस्कृती जपत असतात। तुळशीचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे आहेतच, त्याचबरोबर अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर त्यामध्ये देखील तुळशीला खूप महत्त्व आहे। तुळशीला विष्णुप्रिया म्हटलं जातं, हरिवल्लभा म्हटलं जातं, वृंदा म्हटलं जातं, याप्रमाणेच तुळशीला अनेक नावांनी ओळखलं जातं। माता लक्ष्मीचंच एक रूप म्हणजे तुळशी माता। तुळशी माता भगवान विष्णूंना इतकी प्रिय आहेत की तिच्याशिवाय, तिच्या पानांशिवाय, तिच्या मंजुळ्याशिवाय भगवान विष्णूंना नैवेद्य देखील दाखवला जात नाही। आपण तुळशीची नित्य पूजा करतो तर सगळ्यात अगोदर तुळशीची दररोजची पूजा कशी करावी, कोणते नियम पाळावे, कोणते पथ्य पाळावे याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया। तुम्ही जर आपले व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। आपण तुळशीची पूजा दररोज करू शकतो, एकादशी असो किंवा रविवार असो, तरीही आपण खंड न पाडता तुळशीची पूजा नित्यनियमाने करायची असते। फक्त रविवारच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला आपण स्पर्श करायचा नाही। आणि त्यासोबतच जर महिलांची मासिक पाळी असेल किंवा घरा सुतक वगैरे असेल तर त्या दिवशी, त्यावेळेस, त्या कालावधीत घरातील कोणीही तुळशीची पूजा करायची नाही। बाकी इतर वेळेत आपण दररोज नित्यनियमाने न चुकता तुळशीची पूजा करायची आहे। तुळशीची पूजा फक्त महिलांनीच करायची का? तर असं नाही, तुळशीची पूजा स्त्री पुरुष दोघेही करू शकतात। पती पत्नी दोघे जोडीने मिळून तुळशीची पूजा करू शकता किंवा पुरुष स्वतंत्र पूजा करू शकतात, स्त्री स्वतंत्र पूजा करू शकतात। तर अशा पद्धतीने स्त्री आणि पुरुष हे दोघेही तुळशीची पूजा करू शकतात। रोज सकाळी आपली आंघोळ वगैरे झाली की आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे, त्यासाठी आपल्या तुळशीजवळ जागा असेल तर तिथे आपण सडा रांगोळी करू शकतो, म्हणजे पाणी शिंपडून दररोज एक छोटीशी रांगोळी शक्य असेल तर दररोज रांगोळी तुळशीजवळ काढायची आहे। तुळशीला पाणी घालताना एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, शक्यतो तांब्याचाच तांब्या घ्यायचा आणि त्यामध्ये तुम्ही एखादं फूल टाकू शकता, हळद कुंकू अक्षता टाकू शकता किंवा नुसतं पाणी घेतलं तरीही चालेल। आणि त्यानंतरच आपण तुळशीला पाणी घालायचं आहे। तुळशीला पाणी घालताना सर्वात अगोदर तुळशीच्या मुळापाशी पाणी घालायचं आणि तुळशीच्या मातीमध्ये किती ओलावा आहे हे जाणून घेऊन त्यानुसार आपण त्या प्रमाणात तुळशीला पाणी द्यायचं असतं। तुळशीला कितीही कमी पाणी घालायचं असलं, म्हणजे मातीत जास्त ओलावा असेल तर आपण एखादा अर्धा कप पाणी घालणार असाल तर काय करायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं, त्यानंतर एक प्रदक्षिणा मारायची, परत थोडंसं पाणी घालायचं, परत प्रदक्षिणा मारायची, परत थोडंसं पाणी घालायचं, परत प्रदक्षिणा मारायची, म्हणजे तुम्हाला तुळशीला तीन वेळेस थोडं थोडं पाणी घालायचं आणि तीन वेळेस तुळशी मातेला प्रदक्षिणा मारायची आहे। उन्हाळ्याच्या दिवसात तुळशीला तुम्ही एक पूर्ण तांब्याभर पाणी घातलं तरीही हरकत नाही। तीनदा पाणी घालून झालं की त्यानंतर थोडंफार पाणी उरलेलं असेल तर ती आपल्याला वरून पानांवरती ओतायचं, तुळशीच्या वरून, म्हणजे तुळशीच्या पानांवर जी काही धूळ वगैरे जमलेली असते ती स्वच्छ होऊन जाते, कारण तुळस म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीच असते। आणि बरेच जण तुळशीच्या पानांचा वापर खाण्यासाठीही करतात, म्हणजे
काही खोकला वगैरे असेल किंवा इतर काही आजार असेल तर बऱ्याच आजारांवर तुळस औषधी आहे म्हणून तुळशीची पाने खाल्ली जातात आणि आपण जर वरून पाणी टाकलं तर ती पाने स्वच्छ होतात. पाणी घालून झालं की तुळशीला हळदी कुंकू लावायचं, त्यानंतर आपल्या स्वतःलाही हळदी कुंकू लावायचं. महत्त्वाचं सांगायचं राहिलं, ज्यावेळेस आपण सडा टाकतो, रांगोळी काढतो, रांगोळी काढून झाली की सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं असतं. कारण दीप प्रज्वलनामुळे आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो म्हणून सर्वप्रथम रांगोळी काढून झाली की पाणी घालण्या अगोदरच तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे. आता तुळशीला दिवा लावताना तो तेलाचा लावायचा की तुपाचा? तर तुम्ही तेलाचाही दिवा लावू शकता किंवा तुपाचाही लावू शकता. फक्त तेल आणि तूप एकत्र करून दिवा लावायचा नाही, स्वतंत्र तेलाचाच लावायचा किंवा एकतर स्वतंत्र तुपाचाच दिवा लावायचा आहे. तुळशीबद्दल आणखी काही नियम आहेत, ते म्हणजे तुळशीची पाने आपल्याला संध्याकाळच्या वेळेत, दुपारच्या वेळेत, एकादशी असेल, पौर्णिमा असेल, त्याचबरोबर संक्रांत असेल, ग्रहण असेल, या काळात आपल्याला तुळशीची पाने अजिबात तोडायची नाहीत किंवा त्यांना हात देखील लावायचा नाही. दिवा ठेवताना एक काळजी घ्यायची, जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा लावतो तर तो तुळशीच्या रोपापासून लांब ठेवायचा आहे. कुंडीमध्ये आपण दिवा ठेवत असाल तर तो रोपाजवळून लांब ठेवायचा, जेणेकरून तुळशीच्या रोपाला जास्त उष्णता लागणार नाही. बऱ्याच तुळशीच्या वृंदावनांना किंवा कुंडींना दिवा ठेवण्यासाठी जागा दिलेली असते, तर त्या जागेवर आपण दिवा ठेवायचा आहे. बऱ्याच घरी कुंडीमध्ये, म्हणजे तुळशीचं जे वृंदावन असतं, तुळशीची जी कुंडी असते, त्यामध्ये आपल्याला महादेवाची पिंड ठेवलेली असते, ते बघायला मिळतं. तर तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड ठेवावी का असा प्रश्न पडतो, तर नाही. कारण भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये तुळस वर्ज्य आहे. गणपतीची पूजा असेल किंवा भगवान शिवशंकराची पूजा असेल, त्यांना तुळस वाहिली जात नाही, त्यांच्या पूजेमध्ये तुळस वर्ज्य आहे. त्यामुळे चुकूनही तुळशी वृंदावनामध्ये महादेवाची पिंड ठेवण्याची चूक करू नका. जर तुम्ही ठेवलेली असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, फक्त ती उचलून घ्या. आणि तुमच्या देवघरामध्ये जर महादेवाची पिंड नसेल तर तुम्ही ती देवघरामध्ये स्थापन करा, किंवा मग असेल तर ती पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या. तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये फक्त शालिग्राम ठेवू शकता, कारण शालिग्राम हे भगवान विष्णूचंच रूप आहे. त्यामुळे तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये शालिग्राम ठेवू शकता. जेव्हा तुम्ही तुळशीला नैवेद्य दाखवता तर त्या नैवेद्यामध्ये मिठाचा समावेश करायचा नाही. तुळशीला शक्यतो गोडाचाच नैवेद्य अर्पण करायचा. जर तुमच्या तुळशीवरती काही किडे येत असेल, बुरशी येत असेल, तर तुम्ही काय करायचं, एका बॉटलमध्ये हळदीचं पाणी करायचं आणि त्याचा स्प्रे अधूनमधून तुळशीवर करत राहायचा, म्हणजे तुळशीवर कोणतीही रोगराई पसरणार नाही, आपली तुळस ताजी टवटवीत राहायला मदत होते. अशा प्रकारे ज्यावेळेस दररोज तुम्ही सकाळी तुळशी मातेची पूजा करतात, त्यावेळेस तुळशी मातेसोबतच शालिग्रामाचीही पूजा करायची आहे. तुळशीचं झाड व्यवस्थित राहावं, त्याची व्यवस्थित वाढ होत राहावी, यासाठी अधूनमधून तुळशीचं झाड थोडंसं छाटत राहायचं. पण तुळस छाटण्यासाठी कात्रीचा किंवा नखांचा वापर करायचा नाही. हाताने व्यवस्थित नखांचा वापर न करता बोटानेच व्यवस्थित पाने, हळूहळू पिवळी जी पाने पडलेली असते ती काढून टाकायची. मात्र कात्रीचा किंवा दुसऱ्या धारदार वस्तूचा वापर तुळस छाटणीसाठी आपण करायचा नाही. तुळस छाटणी आपण हातानेच करायची आहे. जर आपण तुळशीची काळजी घेतली तर आपली तुळस देखील ताजी टवटवीत राहते, ती जळत नाही. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी मातेचं काय महत्त्व आहे, तुळशी मातेची दररोज पूजा कशी करायची, तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवले तर चालते का, शालिग्राम ठेवले तर चालते का, याचं देखील उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. त्याचबरोबर तुळशीची पूजा फक्त महिलांनीच करावी का, त्याचबरोबर पुरुषांनी तुळशीची पूजा केली तर चालते का, हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.